त्या वेळेला 4 पैसे म्हणजे 1 आणा होता, आताचे 6 पैसे म्हणजे 1 आणा, 6 नवे पैसे म्हणून. तर त्यावेळेला 4 पैशाचा 1 आणा होता. आणि एका दीडकेला एक हे कलिंगड्याची काम, तर तो मला काय म्हणजे असाच फुकट दोस्ती म्हणून, तो असा तो एक होता. नंतर त्यावेळच्या म्युन्सिपल स्कूलमध्ये शिक्षण चालू असताना आम्ही वडाळ्याला राहत होतो, आणि वडाळ्याला सॉल्ट पॅन्स जवळच होती. तर आणि आमच्या चाळीमध्ये खालच्या मजल्यावरती म्हणजे ग्राउंड फ्लोरला, आमची एकच ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोअर अशीच चाळ होती ती, त्या ग्राउंड फ्लोअरवरती एक खोली होती, त्याच्यात हे काँग्रेसचे वर्कर्स होते, मला वाटतं काँग्रेस कमिटीचा ऑफिस असा होते. तर एका एक दिवस त्यांनी आयर्विनचा फोटो पुतळा जाळला होता, त्या वडाळ्याला विठोबाचं देऊळ होतं, त्या देवळाच्या समोर कंपाऊंड होतं आणि तिथे झेंडा लावण्याचा एक खांब होता वगैरे, आणि तिथे त्यांनी आयर्विनचा पुतळा जाळला होता. नंतर मग मिठाचा सत्याग्रहाच्या वेळेला लोक चाललेत असं म्हणजे पाहायला म्हणून हे व्हायचं, कुठे जात आहेत कुठे जातात वगैरे. आणि त्याच वेळेला एक मुसलमानांनी दंगा सुरू केला अशी एक बातमी आली, आणि मग एक दिवस असं झालं की मुसलमान आपल्यावरती हल्ला करायला येणार आहेत, मशिदीतनं बाहेर पडणार आहेत वगैरे ते म्हणून. आणखीन त्यावेळेला मग उगीचच काठ्या घेऊन फिरत होते लोक, तर त्याच्यात मी काठी घेऊन फिरत होतो, म्हणजे त्याला काय अर्थ नव्हता आणि काय नव्हता, पण मुसलमान हल्ला करणार आहे तेवढी बातमी होती म्हणून. आणि मग ते मुसलमान कशाला गेले असतील, बाहेर पडले रात्री, आणि मग ते आले 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 असं चालू होतं, पण काय मुसलमान आले नाही काय नाही. नंतर तिथे वडाळ्यालाच थोडा आमच्या चाळीपासून जरा अंतरावरती एक दारूचा गुत्ता होता, दारूचा पिठा म्हणायचे त्याला पिठा, तर तिथे पिकेटिंगला उभे असायचे बायका वगैरे, तर ते एक लक्षात होतं. म्हणजे ही त्यावेळच्या देशामध्ये काय चाललं होतं काय नाही वगैरे याच्याबद्दलची एक ती एक आठवण. आणखीन मराठी शिक्षण झाल्यानंतर मराठी चौथी पास झाल्यानंतर मग इंग्लिशपासून मग तिथे परत पहिली दुसरी तिसरी चौथी वगैरे असत. आणखीन ते 7 होतं. आणि त्यावेळेला मराठी जे सब्जेक्ट्स होते म्हणजे गणित होता, नंतर चौथीपर्यंत गणित, मराठीचं पुस्तक मराठीचे धडे, नंतर गायनाचा एक तास असायचा, तर गायन मास्तर होते एक कोणतरी, आणि त्यावेळेला आरोह अवरोह म्हणजे काय वगैरे ते सांगायचे ते. आणि मला असं वाटतं काहीतरी हजरत सलाम घ्यावा माझा, हजरत सलाम घ्यावा असं काहीतरी गाणं त्यावेळेला शिकवलं होतं. तर अशी शिक्षणाची पद्धत होती त्यावेळेला. आणि इथे ह्याच्यावरती जळगावला असताना 37 साली आम्ही तिथे गेलो, आणि 41 एप्रिलमध्ये किंवा असं काय आम्ही तिथून निघालो आणि मुंबईला आलो. तोपर्यंत माझी शाळा तिथे पूर्ण झाली, म्हणजे 6वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं तिथे, आणि माझा चांगला नंबर आला होता वगैरे सगळं झालं. आणि मग इकडे आलो, मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर किंग जॉर्जमध्ये ॲडमिशन घेतली, आणि ॲडमिशन घेतली आणखीन तिथे सुद्धा दोन एक महिने झाले असतील, आणि ऑगस्टमध्ये ही चळवळ सुरू झाली. तर त्यावेळेला गोवालिया टँकला मीटिंग भरली होती काँग्रेसची, तर बघायला म्हणून मी काँग्रेसची ती सभा बघायला म्हणून तिकडे गेलो होतो. आणि गोवालिया टँकच्या समोर एक हॉटेल होतं, त्या हॉटेलच्या तिथे फुटपाथवरती उभा होतो, आणि मी गेलो होतो. तो जळगावला एक माला सिनियर असलेला मुलगा होता मुजुमदार म्हणून, तो त्याची ओळख झाली होती, आणि आमचं घरी येणं जाणं पण असायचं, म्हणजे घरच्या सगळ्या लोकांशी संबंध होते तर चांगले होते. आणखीन मला एका वेळेला मला वाटतं ह्याच्यावरती मॅथ्समध्ये फक्त 50 पैकी 4 मार्क मिळाले, 50 पैकी 4 मार्क मिळाले. आणखी म्हटलं
तर दादा म्हणाले की हे काय होणार आहे, काय पास कसा पास होणार वगैरे असं काहीतरी बोलले असतील. मग मी ठरवलं की आता मॅथ सुधारलं पाहिजे म्हणून तो जो मुजुमदार म्हणून होता तो त्याचं जरा अल्जेब्रा वगैरे चांगलं असायचं, तर अल्जेब्राची गणितं सोडवायला तो मला मदत करायचा आणखी. मग तो त्याला नोकरी लागली मुंबईला, तर मुंबईला नोकरी लागल्यानंतर त्याला मी सांगितलं की तिथे कुठे पुस्तक मिळाली याची अल्जेब्रा जिओमेट्रीची वगैरे तर मला पाठव तू. तर त्यांनी पाठवलं एक म्हणजे सिनियर केम्ब्रिजला वगैरे असतं ना पुस्तक, तशा पद्धतीचं इंग्लिश मिडियमच्या स्कूल्सना लागणारं पुस्तक एक अल्जेब्राचं होतं ते पाठवलं मला. आणि मग मी अल्जेब्राची उदाहरणं वगैरे सोडवायला सुरुवात केली, आणखीन अल्जेब्रात पण चांगले मार्क्स आले, अल्जेब्रा जिओमेट्री सगळे चांगले मार्क्स मिळाले त्याच्यात. तर अशी त्यानंतर इकडे आल्यानंतर ऑगस्टमध्ये चळवळ सुरू झाली, म्हणजे आता मी सांगितलं की बघायला म्हणून गेलो होतो, आणि तिथे मग जाहिराती वाटल्या होत्या की आज रात संध्याकाळी शिवाजी पार्कला कस्तुरबा गांधींचं भाषण होईल म्हणून, कारण ते लोकांना काहीतरी कार्यक्रम द्यायला पाहिजे होता वगैरे असं करून संध्याकाळी हे भाषण होईल कस्तुरबांचं. बहुतेक त्यांना अंदाज असेल की आता ह्यांना पकडले गेल्यानंतर काय करायचं काय नाही वगैरे असं, तर तोपर्यंत यांना पकडलं होतं लिडर्सना. आणि मग मला वाटतं रविवार असावा तो असं वाटतंय, आणखीन कस्तुरबा गांधींचं भाषण आहे म्हणून शिवाजी पार्कला आम्ही गेलो होतो, पण कस्तुरबा गांधी का नाही, आणि पोलिसांनी सांगितलं शिवाजी पार्क खाली करायला, तर लोक काय हाटले नाही तिथनं. आणखीन मग पोलिसांनी लाठीमार वगैरे सुरू होला, लाठीमार सुरू केला, टिअर गॅस सोडला, लोक पुष्कळ होते. आणखीन पोलीस आणखीन लोक असे लोक एका बाजूने त्यांना लोकांना हुसकावलं की जर दुसऱ्या बाजूला जाऊन उभे राहायचे, दुसऱ्या बाजूला स्लोगन्स वगैरे द्यायला, अशा पद्धतीने पहिल्यांदा ऑगस्टमध्ये हे सुरू झालं. आणखीन मग ती चळवळ जोरात सुरू झाली आणि विद्यार्थ्यांनी जास्त मोठ्या प्रमाणावर भाग घेतला, विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला, आणखीन त्याचा जास्तीत जास्त उठाव जो झाला तो दादरच्या भागात झाला, कारण दादरच्या भागामध्ये कॉलेजेस आणि शाळा जवळजवळ होत्या, म्हणजे हिंदू कॉलनीतच घेतलं तर किंग जॉर्ज स्कूल होतं, किंग जॉर्जला लागून रुईया कॉलेज होतं, रुईया कॉलेज लागून पोद्दार कॉलेज होतं, जरा पुढे गेल्यानंतर व्हिजेटीआय कॉलेज होतं, त्याच्या तिथे मला वाटतं खालसा पण त्यावेळेला निघालं होतं, खालसा कॉलेज होतं, अशी कॉलेजेस होती. आणि शाळा किंग जॉर्जच्या नंतर एक तिकडे माटुंगा स्टेशनच्या समोर प्रीमियर हायस्कूल म्हणून होतं, त्या बाजूला आणखीन एक पायनियर हायस्कूल म्हणून होतं, अशी शाळा पण जवळजवळ होतं. आणि त्यामुळे एका शाळेतनं मुलं बाहेर पडली, कॉलेजमधनं मुलं बाहेर पडली, आणखीन रस्त्याने स्लोगन्स देत निघालेली आहेत, पोलीस त्यांचं पाठलाग करत होते हुसकून लावण्यासाठी वगैरे असं चालू होतं. आणखीन त्या सुमारास मग एक कसा कोण असतो काय मला माहीत नाही, पण ते स्टुडंट्स होते मुलं जी होती ती माझ्या अवतीभोवती यायला लागली. आणखीन आपोआपच एक मोठा महत्वाचा विद्यार्थी म्हणून लोकांच्या समोर म्हणजे विद्यार्थ्यांच्या समोर यायला लागला. आणखीन आता त्याची एक गोष्ट सांगायची म्हणजे एकदा रंगनाथन आपले इंडियन एक्सप्रेसचे रंगनाथनकडे माधव गडकरी लोकसत्तेचे संपादक मी आणि रंगनाथन असे तिघं गप्पा मारता मारता काहीतरी विषय निघाला, आणि ते म्हणाला त्यावेळेला आमच्या वेळेला किंग जॉर्ज मध्ये एक वसंत पुढारी वसंत प्रधान म्हणून पुढारी होते, आता मला माहित नाही कुठे गेले ते. तर म्हटलं मी तोच वसंत प्रधान. तर म्हणे की त्यावेळेला मग अशा पद्धतीने मला एक तिथे लोक विद्यार्थी ओळखायला की हा आपला पुढारी म्हणून. आणि असं हे चालू असताना चळवळीचं काम वगैरे चालू असताना कोणीतरी मला येऊन सांगितलं सायक्लोस्टाईल बुलेटिन काढायचं, ते सायक्लोस्टाईल मशीन कुठे ठेवता येईल का तुझ्याकडे ठेवता येईल का. तर त्यावेळेला मी म्हटलं की नाही एवढी काही जागा वगैरे नाही, मग तू बुलेटिन्स मी आणून देईन ती वाटायची, तर त्याप्रमाणे बुलेटिन्स तो आणून द्यायचा, आणखीन मी वाटायचा वगैरे. आणि
हे सुरू असतानाच दादांनी सांगितलं की हे थांबव, हे चालणार नाही वगैरे असं. तर मग माझा दत्ता होता, त्यांनी सांगितलं की परत तू माझ्याकडे येऊन राहा. आणि मग ती बुलेटिन्स वगैरे सगळी तिथून वाटायची, उरलेली असतील ती तिथे राहायची वगैरे असं चाललं होतं. आणि तसं हे असताना 1 ऑक्टोबर 1942 आला, तर 2 ऑक्टोबर हे गांधी जयंती. तर चळवळीच्या काळात प्रत्येक दिवस महत्वाचाच होता, प्रत्येक दिवशी सार्थळ आणखी हे चालूच होतं. पण असा काही दिवस असला की आणखीन काहीतरी त्याला विशेष महत्व यायचं, आणखीन काहीतरी कार्यक्रम असेल. तर 2 ऑक्टोबरला काहीतरी गांधी जयंती आहे म्हणजे ह्यांचा खास कार्यक्रम असणार असं पोलिसांचा पण अंदाज असायचा. आणि पोलीस आदल्या दिवशीच धरपकड करायला सुरुवात करायचे. तर संध्याकाळच्या वेळेला 1 ऑक्टोबरला संध्याकाळी मी असा त्या बाजूने चाललो होतो किंगजॉ स्कूलमध्ये, दुसऱ्या दिवशी काय करायचं काय नाही वगैरे हे करायला. आणखीन चाललं असताना पोलीसची व्हॅन फिरत होती, तर पोलीसच्या व्हॅनमधला जो ऑफिसर होता त्याला आम्ही बन्सी म्हणून, बन्सी म्हणून त्याचं काय होत, त्याचं बन्सीधर होतं का बन्सीलाल होतं माहीत नाही, पण बन्सी म्हणायचे. तर त्यांनी बोलवलं मला. आणखीन तुम्ही गेलो, गेल्यानंतर त्यांना बस आतमध्ये, आणि मग मी आतमध्ये बसलो. आता म्हणा चल आता. आणि मग तो मला फिरवायला लागला गाडीतनं. त्यावेळेला बांदोडकरनी मला पाहिलं, आणि बांदोडकरनी पाहिल्यानंतर एका ठिकाणी गाडी उभी असताना तो आला. तुझ्या घरी काही निरोप सांगायचा आहे? म्हटलं घरी निरोप एवढाच सांग, मला पकडले म्हणून. मग तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यांना सांगितलं पकडलेलं आहे वगैरे. आणखीन मग तिथे जी बुलेटिन्स वगैरे होती ती जाळून टाकली वहिनीनी दत्तानी वगैरे. आणखीन मग तिथून मला पहिल्यांदा किंग्जवे पोलीस स्टेशनमध्ये नेला. आणि किंग्जवे पोलीस स्टेशनमधनं मग दुसऱ्या दिवशी किंग्जवे पोलीस स्टेशन म्हणजे आता किंग सर्कल पोलीस स्टेशन म्हणतात, त्यावेळेला किंग्जवे पोलीस स्टेशन म्हणायचे. आणि मग तिथून दुसऱ्या दिवशी वरळीला, वरळीला त्यावेळेला ज्या सिमेंटच्या चाळी होत्या त्यांचं जेल केलं होतं, साधारण 1-6 चाळी होत्या.